ते मोबाईलचं धरायचं आपल्या बारकोडवरती, जर तुमच्याकडे गणपतीचा पास असेल तरच, म्हणजे आपला गणपतीचा पास आणि सुद्धा काही काही ठिकाणी असे कट होतात पैसे, म्हणून आम्ही एक सिस्टम करत आहोत. उगाच लावू नका, जर तुमच्याकडे पास नसेल आणि तुम्ही असं कराल तर तुम्हाला फाईन बसणार आहे. नमस्कार मित्र, मी रोहन पॉट, ERP ब्लॉग टीचर, तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत गावावरून मुंबईला जाण्यासाठी, आणि आता थांबलो एका पेट्रोल स्टेशनवरती पेट्रोल भरण्यासाठी, कारण आम्हाला आता सकाळी सकाळी मी निघालो, 5:20 आम्ही घर सोडलं घोटण्यावर. आता पोचलो आहोत मुंबई गोवाच्या एका पेट्रोल पंपवरती, आणि सकाळी सकाळी ॲक्च्युली काहीच भेटत नाही ते पेट्रोल, फक्त हायवेला ओपन असतं. सो आम्ही आता एक नवीन वेने जाणार आहोत कणकवलीवरून मुंबईला. तुम्हाला तो मी पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवीन कुठला रस्ता आहे तो, कसा आहे तो. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर मुंबईला येताना आपल्याला खारेपाटण जवळून एक राईड दिसतो, तो आपला राईड घ्यायचा आहे. तिकडे गगनबावड्याचा बोर्ड लावला ॲक्च्युली, पण तो वे आहे तो गगनबावडा देखील जातो आणि अनुस्कुरा घाटसाठी देखील जातो. सो तो राईड घेतल्यानंतर आपण पुढे जाऊन एक छोटासा लेफ्ट आहे, स्लाईड लेफ्ट आहे ॲक्च्युली. तर मॅप तेव्हा ऑन करा, मॅपने तुम्ही परफेक्ट पोचू शकता त्या ठिकाणी. तर आपण तो आता लेफ्ट घेऊन पुढे पुढे आलो, म्हणजे रस्ता थोडा मध्ये खूप खराब आहे, तर बघूया पुढे चांगला रस्ता लागतो की नाही. आता आम्ही कुठेतरी, म्हणजे अनुस्कुरा घाट आम्हाला इथून 25 किलोमीटर दाखवतो आहे, आणि बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलं आता सकाळच्या वेळेला 7. आता आम्ही तुम्हाला दाखवेनच अनुस्कुरा घाट कसा असणार आहे. तर आता अनुस्कुरा घाटाला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दाखवेनच मी कसा आहे तो. पण इथे येण्यापूर्वी पेट्रोल फुल करून घ्या. मध्ये एक आहे पेट्रोल पंप, पण ते गावातलं आहे तर चालू असेल की नाही माहीत नाही, म्हणून सांगतो पेट्रोल फुल करून घ्यायचं मस्तपैकी आणि चालू पडायचं. आता आमची एक विकेट इथे गेलेली आहे, आमचे निरूभाऊ झोपलेले आहेत डाराडोर, सकाळीच बिचारे लवकर आलेले आहेत त्याच्यामुळे आता त्यांना झोप लागते. मस्त असा अनुस्कुरा घाट आता आम्ही उतरत आहोत. तुम्ही बघितलं असं कसं आम्ही धुक्यामध्ये चढत चढत मस्त असं वरती आलेलं आहात. दाखवलं असं बाहेरचं अजून दृश्य, पण धुक्यामुळे ना काहीच दिसत नाही. आता थांबणार पण होतो आम्ही एका ठिकाणी, पण आता न दिसल्यामुळे आम्ही आता उतरत आहोत. अनुस्कुराला आपल्याला येताना आहे ना सौंदळ मार्गे यावं लागतं, आणि मध्येच पाचलगावसुद्धा लागतं. तर त्या मार्गे आपण येऊन पुढे मग रस्ता एकदम चांगला आहे, फक्त मध्ये थोडे खराब आहे आधी अनुस्कुरा घाट लागण्याच्या आधी, ज्यांचा रस्ता एकदम चांगला आहे काही इशू नाही आहे. घाट उतरल्यानंतर एक आपल्याला लेफ्ट लागतो, जो 32 किलोमीटर आपल्याला दाखवतो मलकापूरला जाण्यासाठी. तर त्या मार्गाने आपण जायचं आहे कराडला, आणि जो राईड आहे तो कोल्हापूरला जातो. तर मॅपला तुम्ही जेव्हा बघाल मॅपमध्ये तेव्हा लेफ्ट घ्यायचं आपल्याला. मलकापूरला जो रोड जातो ना त्याच्या पुढे थोडा एक घाट लागतो, मस्त आहे तो पण रस्ता, आणि पुढे रस्ता एकदम चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त घाटात आता आपण आलो आहोत, आपल्याला पावनखिंड दाखवते इथून, विशाळगड पावनखिंड, विशाळगड पावनखिंड हे स्पॉट पण तुम्ही बघू शकता. तिकडे तुम्ही विशाळगडा सुद्धा जाऊ शकता जर वेळ असेल तर. मलकापूरला आणि सकाळचे वाजले आहेत, किती वाजले, 8:30, सकाळचे 8:30 वाजले आहेत, आणि आता आम्ही पोहोचलो मलकापूरला. तर आता थोडा इथे नाश्ता करणार आहोत, त्यासाठी मी शोधत आहोत कुठेतरी एक हॉटेल चांगलंसं. आणि मलकापूरवरून आम्हाला कराड दाखवते 60 किलोमीटर, आतापर्यंत प्रवास मस्त झाला आमचा.
कराडपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहोत. म्हणजे आता कराड आम्हाला 15 किलोमीटर दाखवत आहे. तर आम्ही आता इथे थांबलो नाश्ता करण्यासाठी. वाजले सकाळचे 9:30 आणि इथे थांबलो पाटलांचा वाडा, एक हॉटेल आहे. इकडे आम्ही आता नाश्ता करणार आणि मग निघणार कराडवरून सरळ पुणे मार्ग. तर सगळे आम्ही हानतो इथे नाश्ता, डोसे डोसे यांचा झाला आहे नाश्ता, त्यामुळे यांचा झाला आहे. आता पुन्हा यांचा नाश्ता येतो, डबल नाश्ता करतो. तर नाश्ता करेपर्यंत आम्हाला वाजले 10:30, म्हणजे 9:30 ते 6, म्हणजे अर्धा तास गेला आमचा इकडेच. आणि आता आम्ही निघालो आहोत कराड कराडसाठी. कराडवरून जाणार सातारा, सातारा टू पुणे, पुण्यावरून मुंबई. ओके, आता किती वेळ लागतो आम्हाला? आता पोचलो आम्ही कराडला आणि कराडला नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आहे. आता आता आम्ही सातारा क्रॉस केलं, त्याच्यानंतर पुण्यामध्ये घुसलो. आता पुण्यात रोड चालू आहे, ते हायवे. आता आम्हाला लागले भूक. आता दुपारचे वाजले आहेत 1:15 आणि आता आम्ही ते घेऊन जेवून घेणार आहोत थोडा वेळ. बघूया आता इकडची टेस्ट कशी आहे. ते रिव्ह्यू तर बघितले आहेत, चांगले आहेत, बघू. होप सर. हॉटेलचं इंटेरियर मस्त एकदम हवेशीर आहे इंटेरियर. सो तुम्हाला फॅनची मध्ये जास्त गरज नाही ना, हवेशीर आहे ना, सांगितलं आहे पाणी. मटण मागवलं आहे योगेशने, मटण थाली. नीरजने पण मटण थाली मागवली आहे. वेगळी असा आम्ही ताव मारलेला आहे मटन चिकनवरती हॉटेल दक्कन पठारला. तुम्ही कधी आलात या साईडला तर नक्की ट्राय करा हॉटेल दक्कन पठार. साताऱ्यावरून निघाल्यानंतर पुणेला, पुण्याला जसं तुम्ही एंटर करता ना, लगेच तुम्हाला लागेल किंवा तुम्ही मॅपवरती जाऊन टाकू शकता रेस्टॉरंटमध्ये, तुम्हाला लगेच मिळेल सर्च केल्यावर. भाऊंनी इथे मटन थाली खाल्ली. नीरज कशी होती मटन थाली? मस्त मस्त होती. टेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित. चिकन थाली खाल्लेली आहे, चिकन थाली पण एकदम मस्त होती. टेस्ट जबरदस्त आहे, नक्की ट्राय करा इकडे आल्यावर. आता आम्ही पोचलो आहोत पुन्हा एकदा पुण्याच्या एका टोलवरती. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला एंट्री केली ना तसावडेला एक टोल लागलेला आम्हाला. तिकडे आम्ही गणपतीचा आमचा पास होता तो दाखवून त्याला, तरी देखील आमचा पुढे जाऊन कट झाला टोल. म्हणजे 75 रुपीज कट झाले आमच्या अकाउंटमधून. म्हणजे असं चालू आहे की तुम्ही जरी पास जरी दाखवला तरी स्कॅनरला जर तुम्ही काही असं लावलं नाही, पेपर किंवा मोबाईल धरला नाही, तर कट होतात तुमचे पैसे. तुम्हाला दाखवा आता कसं टेक्निक आहे. एक मोबाईल लावूनसुद्धा आपण अवॉइड करू शकतो ना, तर एक टेक्निक आहे. मोबाईलचं धरायचं आपल्या बारकोडवरती जर तुमच्याकडे गणपतीचा पास असेल तरच. म्हणजे आपला गणपतीचा पास असूनसुद्धा काही काही ठिकाणी असे कट होतात पैसे, म्हणून आम्ही एक सिस्टम करत आहोत. उगाच लावू नका जर तुमच्याकडे पास नसेल आणि तुम्ही असं कराल तर तुम्हाला फाईन बसणार आहे. पास दाखव मामा, पास दाखव. पास आहे आमच्याकडे, समजलं का? खेड शिवापूर. तर ह्या पास मुळे आम्हाला जायला भेटते फ्री मध्ये. असं आहे तुमच्याकडे पास दाखवायचा, तो चेक करतात पास आणि मग इथून आपण जाऊ शकतो. तोपर्यंत आपण मोबाईल धरून ठेवायचा, तरी पण कट होतं स्कॅन केलं. जोपर्यंत काढायचं नाही आपण, जोपर्यंत पूर्ण टोल पास होत नाही आपण इथून पास झालं की मग आपण काढून टाकायला मोबाईल. तर ही टेक्निक आहे जो तुम्ही यूज करू शकता तर पास असेल. मित्रांनो, संध्याकाळी 6:30 मी घरी पोचलो. तसं मी आता न्यूजमध्ये बघतो आहे की खूप ट्रॅफिक झालं आहे पुण्यापासून कराडापासून वगैरे, खूप ठिकाणी असं ट्रॅफिक झालं आहे. जर लवकर निघालो नसतो, म्हणजे आता मी 5:30 निघालो तर 6:30 पोचलो, तर लवकर निघालो नसतो तर आम्हीसुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो.
बाकी सांगायचं झालं तर रस्ता खरंच खूप चांगला आहे. आणि अनुस्कुरा घाटबद्दल सांगायचं झालं तर अनुस्कुरा घाट हा ॲक्च्युली नवीन नाही आहे, जुनाच घाट आहे, पण तो खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही कधी मुंबईतून कोकणात जाताना किंवा कोकणातून मुंबईत येताना प्रवास केला तर अनुस्कुरा घाटने नक्की जा. रस्ता खरंच खूप चांगला आहे, त्याच्यामुळे खूप वेळ आपला वाचतो. फक्त तुम्हाला मी जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओमध्ये की आधी पेट्रोल फुल करा, कारण मध्ये कुठे पेट्रोल पंप नाही आहे, एकच पेट्रोल पंप आहे ते पण गावात आहे. आणि प्लस नाश्ता काहीतरी कॅरी करा, कारण खूप हॉटेल्स कमी आहेत त्या रोडला. पण रस्ता खरंच खूप चांगला आहे, तुम्ही त्या घाटाने कधीही येऊ शकता. बाकी तुम्हाला मी पासबद्दल पण सांगितलेलं आहे. आता आमचा गणपतीचा पास असून सुद्धा तसावडे टोल नाक्याला आमचा टोल कट झाला, त्याने आम्हाला सांगितलं जायला, त्याने डॉक्युमेंट्स पण चेक केले, त्याच्यानंतर आम्हाला जायला सांगितलं. आणि आपोआप तो नंतर थोड्या वेळानंतर आम्हाला मेसेज आला की तुमचा टोल कट झालेला आहे. तर 75 रुपयेचा तो टोल कट झाला. त्याची तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली आहे की मोबाईल फोन वापरायचा त्यावेळी, कसा तो वापरा तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितला असेल. आणि बाकीचं म्हणायला गेलं तर आमचा प्रवास खरंच खूप चांगला झाला, लवकर आल्यामुळे आम्हाला पण जरा बरं वाटलं. सो या व्लॉगचा एंड आपण इथेच करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या ब्लॉग माहितीपर्यंत